नमस्कार मित्रांनो महत्त्वाची बातमी विनाअनुदानित शिक्षक भरती दोन हजार एकवीस पवित्र प्रणालीद्वारे होणार शिक्षण संस्थाकडून होत असलेल्या भरतीला ब्रेक शैक्षणिक माहितीच्या नवनवीन अपडेटसाठी आमच्या अन एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो विना अनुदानी शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलमधूनच सूट कुणालाच नाही शालेय शिक्षण राज्यमंत्र्याची स्पष्टोक्ती यवतमाळ विना अनुदानी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे या पोर्टलमधून कोणत्याही शाळेला सूट दिली जाणार नाही अशी स्पष्टोक्ती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली त्यामुळे yeah <laughs> त्यामुळे सध्या अनेक शिक्षण संस्थांकडून सुरू असलेल्या पदभरतीच्या हालचालींना ब्रेक लागला आहे राज्यमंत्री कडू यांनी शिक्षक भरती व कार्यरत शिक्षकांच्या विविध प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांची पुण्यात बैठक घेतली यात यवतमाळसह विदर्भातील शिक्षक, शिक्षक प्रतिनिधींची उपस्थिती होती गेल्या साडेतीन वर्षापासून पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेली शिक्षक भरती अद्यापही अर्धवट आहे त्यामुळे आणि शाळांना या पोर्टलशिवाय शिक्षक भरती करू देण्याची मागणी बैठकीत पुढे आली किमान तुकडीवरील शिक्षकांच्या जागा तरी पोर्टलशिवाय परस्पर भरू देण्याची मागणी करण्यात आली मात्र हा मुद्दा अजिबातच नसल्याने स्पष्ट करून कडू यांनी ही मागणी फेटाळली शासकीय अनुदानित विनानुदानित अशा सर्वच शाळांमधील शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलमार्फतच भरली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अनुदानित शाळेवरील शिक्षकांना सेवा संरक्षण देण्यात यावे त्यासाठी नियमावलीत दुरुस्ती करण्याचे निर्देश या बैठकीत शिक्षण संचालकांना देण्यात आले सध्या संचमानिता दुरुस्तीचे कामकाज सुरू असून मूळ शाळेवर किंवा रिक्त ठिकाणी अशा शिक्षकांचे समायोजन करण्याचा प्रस्ताव असल्याचे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले शिक्ष